तुझं नाव आणि कुठून आला तू? मी निलेश वामन मराठे. ही माझी पत्नी, ही छोटी मुलगी. तिचं सिलेक्शन झालं आहे नुपूर, तिचं नाव शिकते ती फाटाघर स्कूल. बहुरंगी भाष स्पर्धेबद्दल कसं कळालं आपल्याला? तिच्या शाळेमधले एक शिक्षक आहे, तर त्यांनी ऍक्च्युली माहिती दिली की अशा प्रकारची एक स्पर्धा आहे स्टेट लेवलची. आणि मुळात नुपूरचं कसं, अशा ह्या अभ्यासेतर ज्या काय काय स्पर्धा असतात त्याच्यामध्ये भाग घ्यायला तिला फार आवडतो. मी आवडतो ती कुठलीही अशी स्पर्धा मिस नाही करत, ती स्वतःहून सांगते. तिला सरांनी सांगितलं की असं असं आहे, तर शाळेतर्फे आम्ही तुला पाठवतोय, तर तू तयार आहेस का? तर तिने लगेच सांगितलं हो मी तयार आहे. आणि घरी आल्यावर तिने सांगितलं की अशा अशा प्रकारची स्पर्धा आहे. मग आम्ही शाळेमध्ये चौकशी केली की एक्झॅक्टली त्याचं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीची आहे. प्रश्नावली वाचली, अतिशय सुंदर आहे. म्हणजे हा जो वयमचा उपक्रम आहे अतिशय सुंदर उपक्रम आहे. म्हणजे आता आम्हाला वाटतं की आम्ही जेव्हा शाळेमध्ये असे सातवी आठवीमध्ये होतो तेव्हा हे जे 40 प्रश्न ते जे तुम्ही विचारले त्या प्रश्नांचा आम्ही विचारही नाही केलेला की असं काही असू शकतं. म्हणजे अभ्यासेतर असं काही ऍक्टिव्हिटीज नव्हत्या तेव्हा, पण ह्या मुलांना अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म ह्या वयापासून मिळतोय आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे. ते प्रश्न जे आहेत आमचे मानसतज्ञ असतील आयपीएचे आनंद नरकर्णी सरांचे सहकारी, या मुलांच्या वयोगटाचा विचार करून ते प्रश्न तयार केले असतात. तर तुम्हाला असं वाटतं ह्या प्रश्न सोडवताना नक्की त्यांच्या बुद्धीला ताण येईल असा, किंवा त्यांना विचार करून याची उत्तरं लिहावी लागतील, त्यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना? नक्कीच नक्कीच नक्कीच. कारण इतर शाळेतला जो आपला अभ्यासक्रम असतो ना, आपल्याला एक पाठ्यपुस्तक असतं त्याच्यामधलाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण हे आहे ते तुम्हाला काहीतरी थोडस वेगळं विचार करणारा म्हणजे तिने मदत पण आमची जास्त घेतली नाही की माझं मला सोडवू दे, मी माझं सोडवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते फायनल माझं झाल्यावर, मग ते योग्य अयोग्य किंवा याच्यात काय ते तुम्ही सांगा, पण पहिलं सगळं मी सोडवणार. तेच अपेक्षित आहे ऍक्च्युली की स्वतःचा विचार करून तेच लिहावं आणि त्यातून तुमचं पुढे कसं सिलेक्शन होतं. तर बहुरंगी भाच्या प्रश्नावलीपासून ते आता ग्रुप डिस्कशन पर्यंत तुमचा प्रवास आणि अनुभव तुमचा कसा राहील? नाही, ग्रुप डिस्कशन तर अजून व्हायचं आहे, आता 11 बॅच आहे. तर पण बाकी सगळं नियोजन वगैरे चांगलं आहे आणि पहिल्या 2 फेरीचे आम्ही फोटोज बघितले ग्रुपवर वगैरे आलेले, तर म्हणजे अत्यंत सुंदर खेळी मिळेल मुलांनी. म्हणजे पण ते पण असं कॉम्पिटिशन काहीतरी आहे, ते कॉम्पिटिशन तर आहेच, म्हणजे त्याच्यात कोणतरी जिंकणार आहे कोणतरी बाहेर येणार, पण एक टीम स्पिरिटने एक चर्चा होते, काहीतरी दुसऱ्याकडनं आपल्याला पण शिकायला मिळते, आपल्याकडनं दुसऱ्याला शिकायला मिळते, हे जास्त महत्त्वाचं. या वयातच एक डिबेट कसे असायला लागते. तर बहुरंगी बहरच्या आमचे फेसबुक पेजेस पण आहेत, युट्यूब चॅनल आहे आमचं आणि वेबसाईट पण आहे, तर तुम्ही नक्की फॉलो लाईक करू शकता. आमच्या सर्व अपडेट्स इतर स्पर्धांबद्दल तेव्हा कधी घेत असतो. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू.